नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव श्री लांडे रवींद्र तुळशीराम. मी श्री ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल निमगाव बुद्रुक तालुका संगमनेर या ठिकाणी विज्ञान या विषयाचे अध्यापन करत आहे. सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांचं व्ही स्कूल ॲपमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील भाग दोन प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या घटकाच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे. पेशी विज्ञान या अगोदरच्या इयत्तेमध्ये तुम्ही पेशी विज्ञान याविषयी माहिती पाहिली, पेशी प्रकार, पेशी रचना आणि पेशी अंगके. माता ही पेशी विज्ञान, ज्याला इंग्रजीमध्ये सायटॉलॉजी असं म्हटलं जातं, ही एक जीवशास्त्राची शाखा आहे आणि याच्यामध्ये पेशी विभाजन आणि पेशीविषयक इतर गोष्टींचा सुद्धा अभ्यास केला जातो. अगोदर तुम्ही पेशीचे प्रकार, वनस्पती पेशी, प्राणी पेशी, वनस्पती पेशीमधले अंगके, त्याच्यामध्ये हरित लवके, रिक्तिका यांचा अभ्यास केलेला आहे. या पेशी विज्ञानामुळं मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये भरपूर अशी क्रांती झालेली आहे. मग याचा जर आपण विचार केला तर ही जी काही क्रांती आहे ती या संदर्भात आपण आकृतीच्या साह्याने लक्षात घेऊ शकतो की एक स्रोत स्वरूपात वनस्पती वापरलेली असते ज्याच्यापासून आपल्याला नवीन वनस्पती निर्माण करायची असते. या वनस्पतीचा कंद घेतला जातो, त्याच्यावर पहिल्यांदा प्राथमिक संकर केले जातं, त्याच्यात प्रजनन आणि विभाजन ह्या घटना घडतात आणि नंतर खोड आणि मूळ यांचं त्यापासून निर्मिती होते. नंतर प्राथमिक काठिण्यकरण होते, द्वितीय काठिण्यकरण होते आणि त्यापासून आपल्याला ही एक प्रकारची जी काही पेशी आहे किंवा वनस्पती आहे, या वनस्पतीमधून आपल्याला काय होते मिळते हे एक महत्त्वाचं आपण लक्षात घेऊ शकतो. मग यामध्ये हे जे काही पेशी विज्ञान आहे, हे पेशी विज्ञान यावर सखोल अभ्यास करणाऱ्या दोन महत्त्वाच्या संस्था आपल्या भारतामध्ये आहेत. पहिली संस्था आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे आणि दुसरी आहे इन्स्टेन बेंगळूर. हे जे काही हे दोन संस्था आहे या ठिकाणी या पेशीवर, या जनुकांवर सखोल अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटला भेट दिली तर या संदर्भात सखोल माहिती मिळू शकते आणि जर तुमची मनाची दुर्दम्य इच्छा असेल तर त्यामध्ये तुम्ही चांगलं शिक्षण घेऊन PhD वगैरे करून यामध्ये चांगल्या प्रकारचं सायंटिस्ट म्हणून तुम्ही सुद्धा तुमची एक जॉब किंवा नोकरी मिळवू शकता. हे या दोन संस्थेमध्ये पेशी विज्ञानाचं सखोल असं अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. मग आता आपण या प्रकरणामध्ये मूलपेशी याला इंग्रजीमध्ये स्टेम सेल असं म्हटलं जातं. मूलपेशी स्टेम सेल म्हणजे बेसिक पेशी, म्हणजे यामध्ये जर आपण विचार केला तर पूर्ण सजीवामध्ये, सजीवांच्या शरीरामध्ये या विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात आणि त्यांना मूलपेशी असं म्हटलं जातं. याचं महत्त्व या प्रकारे सांगितलं जाऊ शकतं. पहिलं महत्त्व आहे, इतर सर्व प्रकारच्या पेशींना या मूलपेशी जन्म देऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, शरीराची जखम भरून काढणे. या दोन महत्त्वाचे काम या पेशीद्वारे केलं जातं. आणि या अगोदरच्या तासिकेमध्ये, या अगोदरच्या इयत्तेमध्ये तुम्ही वनस्पतीमधील मूलपेशींचा अभ्यास केलेला आहे. आता आपण प्राण्यामधील मूलपेशींचा अभ्यास करूया. मग आता प्राण्यामधील मूलपेशींचा जर आपण विचार केला तर मूलपेशी कशी तयार होते, कशाला मूलपेशी म्हणतात याविषयी आपण समजून घेऊया. स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचे मिलन होऊन युग्मनच बनते व त्यापासून सजीव तयार होतो. मग आपल्याला माहिती आहे की आपली निर्मिती कशी झालेली आहे. स्त्री युग्मक फिमेल गॅमेट्स यांचं युनियन होतं आणि देअर इज द फॉर्मेशन ऑफ झायगोट. त्या ठिकाणी युग्मनच तयार होतो आणि त्यापासून पूर्ण सजीव तयार होतो. सुरुवातीच्या काळामध्ये सजीव पेशीचा एक गोळा असतो आणि त्यातील सर्व पेशी जवळपास सारख्याच असतात, त्यांना मूलपेशी म्हणतात. म्हणजे जेव्हा एखाद्या जीवाची निर्मिती होते तेव्हा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या मिलनातून जे काही पेशीचा गोळा तयार होतो तो हा सगळ्या पेशी त्यामध्ये सारख्याच असतात आणि त्या पेशीच्या गोळ्यामधील सर्व पेशींना मूलपेशी असं म्हटलं जातं. आता या मूलपेशीचा जर विचार केला तर
मूलपेशी यांचं विभेदन, विभेदन म्हणजे या मूलपेशीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार होणं. मूलपेशी कोणत्याही पेशीची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करू शकते व विविध कामे करतात, याला मूलपेशीचे विभेदन म्हटलं जातं. मग आता पहिला मुद्दा आहे पहा, कोणत्याही पेशीची निर्मिती. मग आकृती जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी मूलपेशी आहे, या मूलपेशीचं रूपांतर चेतापेशीमध्ये होतं आणि चेतापेशीपासून मेंदू, आपल्या शरीराचा जो काही भाग आहे महत्त्वाचा, तो तयार होतो. मूलपेशी आतडे जे काय असतात त्यामध्ये रूपांतरित होऊ शकतात. मूलपेशीपासून यकृत पेशी तयार होतात आणि यापासून आपल्या शरीरामध्ये यकृत तयार होतं. मूलपेशीपासून हृदय पेशी तयार होऊ शकतात आणि या हृदय पेशीपासून आपलं हृदय तयार होतं. मूलपेशीपासून अस्थिपेशी तयार होतात आणि याद्वारे आपलं अस्थि म्हणजे हाडं आपण जे म्हणतो ते त्या ठिकाणी तयार होतात. आणि या मूलपेशींचा विचार केला तर हे कुठं कुठं आढळतात याविषयी आपण माहिती घेऊया. मग या मूलपेशीचे महत्त्वाचे जे काही आपल्या शरीरातल्या जागा आहेत किंवा कोणकोणत्या ठिकाणी आढळतात ते आपण लक्षात घेऊया. पहिलं आढळले किंवा कुठं ते आढळतात, आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचं मिलन होतं, युग्मनस तयार होतो आणि तो गर्भाशयाला जाऊन चिटकतो, त्या ठिकाणी प्लासेंटा नाळ तयार होते आणि त्या नाळेमध्ये या मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटी कंसात ब्लास्टोप्लास्ट या अवस्थेमध्ये, मग ही जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये सुद्धा या मूलपेशी आढळतात. नंतर पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त अस्थिमज्जा यामध्ये सुद्धा ह्या मूलपेशी असतात. मेदूती, ॲडिपोस टिश्यू आणि रक्त या सर्व ठिकाणी या जे काही मूलपेशी आहेत त्या ठिकाणी काय होतात, आढळून येतात. आता आपण या मूलपेशींचं जतन कसं केलं जातं याविषयी थोडीशी माहिती पाहूया. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे की या मूलपेशी कुठं असतात, आई जे काही बाळ आहे ते आईला ज्या नाळेने जोडलेलं असतं त्या नाळेमधील रक्तामध्ये. नंतर आपल्या शरीरामध्ये रक्त असतं, अस्थिमज्जा, कोरकपुटीमधील भ्रूणपेशी या ठिकाणी ह्या मूलपेशी असतात. मग त्या गोळा केल्या जातात आणि जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यामध्ये त्या साठवल्या जातात. आणि नंतर ह्या ज्या काही कुप्या आहेत -135°C पासून -190°C अत्यंत कमी तापमानाला द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. अशा प्रकारे या मूलपेशींचं काय केलं, जतन केलं जातं. धन्यवाद.